अखेर बाळाजी विश्वनाथ पंतने मुघलांच्या कैदीतून मोठ्या चातुर्याने येसुबाईंची व शाहूराजांची सुटका करून घेतली. 1705 पासून ते महाराणी येसुबाई व शाहू महाराजांच्या सुटकेसाठी मध्यस्थी करत होते. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्यात फूट पडली आणि याचाच फायदा घेत बाळाजी पंतांनी मोठ्या हुशारीने महाराणी येसुबाई व शाहू महाराजांची सुटका करून घेतली आणि तब्बल 29 वर्षानंतर त्यांनी मोकळा श्वास घेतला. अशा रीतीने कपट व आपापसातील बेबनाव यांच्यामुळे 29 वर्ष कैदेत असलेले ते मायलेक दिल्लीतील मुघल सरदारांच्यातील कपट आणि आपापसातील बेबनाव यांचा फायदा घेऊन सुटले आणि एक वर्तुळ पूर्ण झालं. 1690 ते 1719 अशी 29 वर्ष त्यांनी कैदेत कशी काढली असतील याची नुसती कल्पना जरी केली तरी अंगावर काटा उमटतो. आजूबाजूला परधर्मीय पुरुष माणसे, संपूर्ण वातावरण परकीय, खाणेपिणे, रीतिरिवाज, पोशाख सारे सारेच अनाकलनीय आणि अबोध असताना त्या प्राप्त परिस्थितीला कशा काय सामोरे गेले असतील. मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांवर जुलूम करणारा औरंगजेब महाराणी येसुबाईंशी कसा वागला असेल, त्याच्या क्रूर व्रतीशी त्यांनी कसा काय सामना केला असेल, धर्मांतराच्या आणि अबोधच्या भीतीच्या सावटात त्या 29 वर्ष कशा राहिल्या असतील, आपला धर्म त्यांनी कसा सांभाळून ठेवला असेल, या इतक्या वर्षात त्यांचे मानसिक संतुलन कसे ढळले नसेल. महाराष्ट्राच्या 17 वर्षांच्या कैदेत मुलगा जवळ तरी होता पण दिल्लीला गेल्यावर दोघांची 12 वर्ष जाणीवपूर्वक ताटातूट करण्यात आली. त्यावेळी त्यांच्या मनाची अवस्था काय असेल या अशा असंख्य प्रश्नांच्या विचाराने आपले मन सन्न झाल्याशिवाय राहणार नाही. औरंगजेबाच्या तंबूचा कळस कापून येणाऱ्या आणि मुघलांना सळो की पळो करून सोडणाऱ्या त्या संताजी धनाजींना महाराणी येसुबाईंची सुटका करणे का शक्य झाले नाही, त्यांच्या सुटकेस 29 वर्ष का लागली याचा शोध आपण इतिहासात चिरून घेतला पाहिजे. कोणत्या मातीत जन्मलेली आणि तयार झालेली माणसे स्वराज्यासाठी तन मन धन देणे म्हणजे नक्की काय हे यांच्याकडून किती वेळा शिकायचे, राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करणे हेच त्यांच्या जीवनाचे सार होते. ते अंगी बिंबविणे हे आपल्याला कितीसे जमेल हा प्रश्नच आहे. स्वराज्यासाठी त्यांनी केलेल्या आयुष्यभराचा त्याग ही त्यागाची परिसीमाच म्हणावी लागेल. आज कैदेतून झालेल्या त्यांच्या सुटकेला 300 वर्ष उलटून गेली आहेत. त्या निमित्ताने त्यांच्या त्यागाचा आणि बलिदानाचा इतिहास सर्वतोमुखी करणे आणि त्यांच्या असीम त्यागाला वंदन करणे इतके तर आपण नक्कीच करू शकतो.